या ठिकाणी एक प्रॅक्टिस रेखाटन म्हणून रचनाचित्र तयार करण्यात आलेले आहे. यात प्रथम एक स्त्री डोक्यावर पाटे घेऊन जाताना दाखवलेले आहे. तिचं रेखाटन समोर आणि साईडने अशा प्रकारचं आहे. त्यानंतर तिच्या बाजूला एक झाड आणि फुलांची कुंडी आहे, त्याचं ते पेनच्या सहाय्याने रेखाटन केलेलं आहे. ते सुद्धा आकर्षक आणि व्यवस्थित आहे. त्यानंतर बाजूला परत एक फुलाचा आकार, झाडाच्या खोडाचा आकार, तसेच त्याच्या बाजूला दोन हरणांचे आकार आहेत. एक हरण समोरून पाहताना चालताना दाखवलं आहे, दुसरे मागे वळून पाहताना दाखवलेलं आहे. त्याच्या मागे एक वृक्ष रेखाटन केलेलं आहे, त्याच्या फांद्या आणि त्याचा पसारा त्यात दाखवलेला आहे. त्यानंतर खाली दगडांचं रेखाटन आहे. या रेखाटनामध्ये दगड, त्यांचं सेडलाईट आणि गवताची पाती दाखवलेली आहेत. पुढील बाजूला काही पक्ष्यांची रेखाटनं आहेत. पक्षी आपले दगडावर फांदीवर बसलेले आहेत, काही पक्षी खाली आहेत, ते चिवचिव असा आवाज करताना दिसत आहेत. खाली एक सुबक अशी कुंडी आहे, त्या कुंडीमध्ये एक फुलझाड आहे, त्याची पानं रेखाटन केलेली आहेत, फुलाचा आकार रेखाटलेला आहे. वरच्या बाजूला दगडांची रेखाटनं आहेत, खालील बाजूला दगडांची रेखाटनं आहेत. दगडाचं रेखाटन केल्याने त्या चित्रामध्ये वास्तवतेचा बोध होतो. म्हणून ज्यावेळेस आपण चित्र रेखाटन करतो त्यावेळेस हे वास्तवचित्र दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. स्त्रीचं रेखाटन, फुलांचं रेखाटन, पानांचं रेखाटनं, दगडांची दगडधोंड्याची रेखाटने, हरणांची रेखाटनं, पक्ष्यांची रेखाटने, झाडाचं रेखाटन, ह्या सर्व गोष्टी मिळून एक रचना, काल्पनिक रचनाचित्र तयार केलेलं आहे. ते पहा, नीट निरीक्षण करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद. BM पगार. Thank you.
ठीक आहे.